राधानगरी आणि पन्हाळा तालुक्यापासून गगनबावडा तालुक्यापर्यंत जाणारा परखंदळे ते गोठे हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या रस्त्यावर दररोज प्रचंड वाहतूक सुरू असते मात्र अरुंद रस्त्यामुळं वाहतुकीची वारंवार कोंडी आहे या पार्श्वभूमीवर या मार्गाचं रुंदीकरण करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्यातून या रस्त्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते विकास निधीतून बारा कोटी रुपये मंजूर झालेत या निधीतून या रस्त्याचा रूप पालटणार असून माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश आलंय परखंदळे गोठे अकुर्डे पणुत्रे गौशी गारिवडे गगनबावडा हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक एकोणचाळीस म्हणून ओळखला जातो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा हा रस्ता गगनबावडा पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक सुरू असते तसंच या तीनही तालुक्यातील साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूकही प्रामुख्यानं याच मार्गावरून होते मात्र हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी त्रासदायक बनली या पार्श्वभूमीवर या मार्गाचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण व्हावं अशी मागणी तीनही तालुक्यातील नागरिकांकडून होत होती या रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज लक्षात घेऊन माजी आमदार अमल महाडिक यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्याची दखल घेऊन मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजनेतून या रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबूतीकरणासाठी तब्बल बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण लवकरच होणार असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक सुरळीत आणि गतिमान होणार त्या आहे त्याबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांनी नामदार गडकरी आणि नामदार चव्हाण यांचे आभार मानले आहेत लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल आणि तीनही तालुक्यातील ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त आहे